नमस्कार मुडन फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण शिळा भातापासून मस्त असं स्नॅक्स बनवणार आहोत तर खूप मस्त असतं हे स्नॅक्स आणि तुम्ही टोमॅटो केच्या दही किंवा सकाळचा चहा किंवा दुपारी चहा बनवतो तेव्हासुद्धा त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा छोटीशी दुपारी भूक लागलेली असते आपल्याला तेव्हा टी व्ही बघत मस्त या स्नॅक्सचा तुम्ही आनंद घेऊ शकता तर मस्त असतात एकदम करम कुर्रुम असतात आणि कोणाला पटणारसुद्धा नाही की शिळा भातापासून केलेला आहे चला तर मग स्टार्ट करूया इथं मी शिळा भात घेतलेला आहे तर हा भात आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे तर मी हा भात जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते प्रत्येकाच्या घरी शिळा भात राहतो आणि बऱ्याच वेळेला तो कोणी खात नाही म्हणून आपल्यालाच खावा लागतो तर अशा पद्धतीनं तुम्ही शिळा शिळा भातापासून स्नॅक्स बनवलं तर घरातल्या लहान मुलांची सोळा मोठ्या माणसांची सुद्धा भांडणं लागतील तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेतलेलं आहे आणि या पद्धतीनं आपल्याला भात बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया आपण तर हा जो भात आहे तो मी इथं काढून घेतलेला आहे तुम्ही, तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर नंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तसेच दोन ते तीन मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत तुमच्या तुम्हाला गरज असेल तेवढं तिखट तुम्ही वापरू शकता नंतर याच्यामध्ये आपल्याला फक्त तांदळाचं पीठ वापरायचं आहे मी इथं तीन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं ला आहे लागलं तर आपण ला अजून घ्यायचं आहे तर थोडासा ओवा थोडंसं जिरम आणि थोडीशी एकदम हळद घालायची आहे आणि हे सगळं छान असं मिक्स कर करून घ्यायचं आहे पाणी वापरू नका जेवढं भातात भातामध्ये मिक्स होता येईल तेवढंच मिक्स करून घ्या तर हे थोडंसं अजून पातळ वाटत आहे तर आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ घेऊया तर मी याच्यामध्ये एक चमचाभर अजून तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर शक्यतो तांदळाचं मक्याचं किंवा ज्वारीचं पीठ वापरा त्यामुळं कुरकुरीत होतात आपले स्नॅक्स नंतर थोडंसं मीठ घालायचं आहे भातामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळं मीच मीठ जे आहे ते अंदाजानंच वापरा नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हातानं केलं तरी चालेल गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे यूज केलेलं तेल आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असं भजी टाईप सोडायचं आहे तर छान असं एकदम छोट्या छोट्या आकारात सोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये सोडा वगैरे घालू नका आणि सोडा घातला तर काय होतं हे जे स्नॅक्स ते 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 आहे तेल जास्त पितात आणि तेलकट होऊ नये यासाठी किंवा मऊ होऊ नये यासाठी आपण याच्यामध्ये सोडा घातलेला नाही बेसनचं पू पीठसुद्धा शक्यतो नका वापरू आणि हे आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत याचा मस्त छान शिजलं पाहिजे एवढं तळून घ्यायचं आहे आपल्याला तर प्रत्येकाच्या घरी शिळा भात राहतो आणि प्रत्येक वेळेला भात फ्राय करण्यापेक्षा असं काहीतरी के वेगळं केलं तर मुलंसुद्धा आनंदानं खातात तर मग हे जे स्नॅक्स आहेत ते तळून झालेले आहेत त्याला मी एका चाळणीमध्ये काढून घेते तर सर्व स्नॅक्स तयार आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसत आहेत वाटीमध्ये मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये ते आपल्याला सर्व करायचं आहे तर बऱ्याच घरात शिळा भात खाल्ला जात नाही तर हे जे शिळा भात खात नाहीत त्यांना असं कळणारसुद्धा नाही की हा शिळा भातापासून बनवलेला नाश्ता आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनेलला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय